दौंड तहसील कार्यालय येथे बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने बोंबा बोम आंदोलन करण्यात आलं होतं। खते बीबियाने जुन्या दरापेक्षा मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध करून द्यावेत आणि फळभाज्या आणि फळे तसेच शेतीशी निगडीत आवश्यक वस्तूंची दुकानं उघडी ठेवण्याची परवानगी द्यावी। बोगस बियाणं विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी आणि केंद्र सरकारनं पारित केलेले शेतकरी विरोधी बिल कायदे रद्द करण्यात यावेत असे विविध प्रकारच्या मागण्यांचं निवेदन यावेळी देण्यात आलं। तसेच निवेदन घेण्यासाठी तहसीलदार आणि कार्यालयातील एकही अधिकारी उपलब्ध झाला नसल्यानं भाजी तहसील कार्यालय आवारामध्ये फेकून जाहीर निषेध करण्यात आला। इमारत या ठिकाणी केंद्राने महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने राज्य सरकारने पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जो लॉकडाऊन जाहीर केला त्याच्यानंतर या शेतकऱ्यांना काय कोणत्या समस्येस सामोरं जावं लागत आहे, शेतकऱ्यांना अनेक अडचणी सामोरं जावं लागत आहे, त्याच उद्देशाने दौंडमध्ये नवीन तहसील प्रशासकीय इमारत आहे। या ठिकाणी बहुजन मुक्ती पार्टी यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात बोंबाबोम आंदोलन इथे केलेलं आहे। एक अनोखं आंदोलन आपल्याला बघता येईल, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी की पूर्णपणे शेतकऱ्यांचे ते बाजार आहे तो बाजार मांडून या ठिकाणी त्यांनी एक अनोखं आंदोलन केलेलं आहे। तर आपण या संदर्भात शेतकऱ्यांना कोणकोणत्या समस्येस सामोरं जावं लागतंय यासाठी आपण बोंबाबोम आंदोलनामध्ये सहभागी झालो आहोत। बहुजन मुक्ती पार्टीचे जे काही कार्यकर्ते आणि नेते आहेत ते आंदोलनासाठी बसले आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया अधिक माहिती की या संदर्भात तुम्हाला शासनाकडे कोणकोणत्या प्रकारे शेतकऱ्यांसाठी मागणी आहे, तुम्ही काय म्हणाल या संदर्भात? सर, ह्या आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या केंद्राकडे मागणी आहे की गेल्या 2020 पासून या देशामध्ये कोविडच्या पार्श्वभूमीवरती लॉकडाऊन लागू केलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला त्यांनी जे पिकवलेलं आहे जे त्याच्याकडचे जे उत्पादन आहे ते त्याला विक्रीची व्यवस्था नसल्यामुळे त्याची नुकसान होत आहे। तर याच्यामध्ये आणि अशा पार्श्वभूमीवर केंद्राने जी खतं बी बियाणे जे लागतात त्याच्यामध्ये प्रचंड अशी वाढ केलेली आहे। जे DAP ची गोणी 50 किलोची गोणी 1200 ते 1300 रुपयापर्यंत पूर्वी मिळत होती ती केंद्र सरकारने दरवाढ केल्यामुळे ती आज 1900 रुपयाला मिळत आहे। म्हणजे एक तर आमचा शेतीमाल विकला गेलेला नाही, त्यामध्ये आमची पूर्वीच लागत लागलेली आहे तीसुद्धा आमची पैसे आमचे निघलेले नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये परत लॉकडाऊन लागलेला आहे आणि या परिस्थितीमध्ये जर तुम्ही खतांचे रेट जर वाढवले तर शेतकऱ्यांनी त्याच्या पिकाला खतं द्यायची का नाही आणि खतं दिल्याशिवाय पिकं येत नाहीत आणि एकदम जूनच्या आणि खरीप हंगामाच्या तोंडावरती केंद्राने हे केल्यामुळे आम्ही या ठिकाणी असंवेदनशील असणाऱ्या केंद्राला हे लक्षात आणून देण्यासाठी हे आंदोलन करत आहोत की ह्या बोंबा मारल्यामुळं तरी तुमच्या लक्षात येईल की शेतकऱ्याची परिस्थिती काय आहे, ही खताची दरवाढ तुम्ही त्वरित माघारी घ्यावी ही आमची एक प्रमुख मागणी आहे। तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी या संदर्भात बोंबाबोम आंदोलनमध्ये ते बहुजन मुक्ती पार्टीचे जे नेते आणि कार्यकर्ते आहेत त्यांनी असं सांगितलं आहे की कोणत्या प्रकारे या खतं ते बी बियाणे आहेत त्याची तुम्ही दरवाढ केलेली आहे, त्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांना अनेक समस्येस सामोरं जावं लागत आहे, तर नक्कीच तुम्ही या सर्व गोष्टीवर तोडगा काढावा अशी त्यांच्या बहुजन मुक्ती पार्टीतर्फे सरकारला विनवणी करण्यात आलेली आहे। लवकरात लवकर यावर तोडगा काढावा अशी त्यांच्यातर्फे विनंती करण्यात आली आहे। पवन साळवे, झूम ऑन न्यूज, दौंड। ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी झूम ऑन न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।